पुणे जुना महामार्ग क्रमांक 4 हा मागील 6 महिन्यापासून चर्चेचा विषय बनला आहे. शासनाकडून खालापूर ते खंडाळा घाटमाथा पर्यंत नूतनीकरणासाठी मंजुरी मिळाली असून 300 कोटीपैकी 275 कोटी निधी उपलब्ध झाल्याने मागील 4 ते 5 महिन्यापासून सदर रस्ता रुंदीकरणाचे काम रस्ते विकास महामंडळाकडून चालू आहे. सदर कामाचा ठेकेदार रस्ता रुंदीकरणाच्या कामाकडे दुर्लक्ष करीत जाणीवपूर्वक विलंब केल्यामुळे आजच्या परिस्थितीला सदर रस्त्यावरून ये जा करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाशी हा महामार्ग भेटला आहे. याचे उदाहरण म्हणजे आज सकाळी हा गावानजदीक दुचाकी स्वाराचा अपघात होऊन एक महिलेचा नाहक प्राण गेला असून या मुजर ठेकेदाराला या निकृष्ट कामाबाबत आणि लोकांचे नाहक प्राण जात असल्यामुळे आता तरी कडक शासन व्हावे म्हणून नागरिकांची मागणी आहे. या महामार्गावर दररोज छोटे मोठे अपघात होऊन काहींना आपला प्राणही गमवावा लागत आहे. त्यामुळे संबंधित मुजर ठेकेदारावर कारवाई करा अशी प्रतिक्रिया सध्या स्थानिक नागरिक व्यक्त करीत असल्याने या ठेकेदारावर शासन काय कारवाई करणार की या ठेकेदाराला संबंधित प्रशासन पाठीशी घालणार हे पाहणे पुढील काळच ठरवेल. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे खालापूरचे प्रतिनिधी नवज्योत पिंगळेसह समाधान दिसले यांनी. याकडे कुठल्याही प्रकाराचा प्रशासनाचा लक्ष नाहीये. तो कॉन्ट्रॅक्टर हे फक्त दाखवण्यासाठी डांबरीकरण केलेलं आहे, परंतु तो रस्ता सगळा खड्डेमय झालाय. त्यानुसार वारंवार इकडं ऍक्सिडेंटचे प्रमाण वाढत आहे व मानसिक हानी भरपूर चाललेली आहे. त्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. आमची विनंती आहे की लोकांना होणारा जो त्रास आहे त्यापासून लोक मुक्त व्हावे व या रस्त्याचं डांबरीकरण लवकरात लवकर पूर्णपणे व्हावं व लोकांची ही जी मोठी समस्या आहे वाहतुकीची या कोंडीतनं लोक निघावे व जे जेवढे रस्ते खड्डेमय झाले त्या रस्त्याला नूतनीकरण करून हा जो महामार्ग आहे तो परितत्वावर पूर्ण व्हावं ही आमची शासनाला विनंती. मला फक्त एवढंच बोलायचं आहे की शासनाला जाग यावी आणि तुम्ही बघू शकता का सामान्य माणसाला ह्याचा किती त्रास होतोय. 4 महिने गेले हा रोड तसाच्या तसाच आहे, ह्याचा काही काम पूर्ण झालेला नाहीये आणि सामान्य माणसाला याचा खूप त्रास होतोय. खास करून जे बाईकवाले टू व्हीलरवाले आज रात्री बेरात्री आमच्या इथं कंपनी आहेत ते 12 वाजता 1 वाजता जी लोक येत आहेत ते नाही करून जे बली पडत आहेत आणि जे मृत्यू पावतात त्यांचा कोण जबाबदार आहे याला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज नेहमी ऍक्सिडेंट होतात, ते खड्ड्यांमुळे होतात. आज तुम्ही बघू शकता की आमच्या गावकऱ्यांना यांचा किती त्रास आहे. आज हा धूळ माती सगळी उडत आहे, ते लोकांच्या डोळ्यात जाऊन हे करून नाकात जाऊन किती आज त्या बिमारीचं घर होत येतो. आणि आज बघू शकता तुम्ही किती त्रास आहे. हा बघा पाठीमागे जो धुरला उडतोय तुम्ही बघू शकता किती आहे तो. आणि आज ह्या रस्त्याला जर लवकरात लवकर काम नाही झाला तर आम्ही याचा निषेध करतोय आणि आम्ही रस्त्यावर उतरणार अशी घोषणा करतोय.